नांदेड जिल्ह्यातल्या वडवाना इथला संतोष कदम हा युवक गेल्या दहा वर्षांपासून शेतात भाजीपाला घेत आहे केंद्र सरकारच्या अटल सोलर योजनेमुळे त्याच्या उत्पन्नात वाढ तर झाली आहेच शिवाय रात्री अवेळी पिकांना पाणी देण्याचा त्रासही कायमचा संपला आहे अर्ध्या एकर शेतात त्यांनी वांगी फुलवली असून वांग्याचं रोज दोन हजार रुपयांचं उत्पादन त्यांना मिळत आहे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तर याचं विशेष महत्व आहे एकूण खर्चाची फक्त पाच टक्के रक्कम भरायची बाकी सर्व खर्च केंद्र सरकार करत आहे संतोष कदम या शेतकऱ्यासह अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे दीड क्विंटल वांग निघल्यात त्याच्यात मला वीस रुपये किलोमीटर दर लागते त्याच्यात तर रोजचं दोन तीन हजाराच्या जवळ आसपास चार पाचशे रुपये खर्च जर गेला तर मला दोन हजार रुपये रोजचे कमीत कमी दोन हजार रुपये माझे उरतात त्याच्यात आणि ते समज झालं ते आपलं केंद्र सरकारचं सोलार भेटलं मला ते त्या स्कीममधून सोलार भेटल्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम समजा हे झाला लाईट मुळे दो ते दोन तीन वर्ष मी कमीत कमी दहा एक वर्ष झालं वांगाचं हे उत्पन्न घेत असतो ते लाईट लाईटचं जाण्या येण्यामध्ये ते बराच टाइम जात गेला वांग बरोबर येत नसं कोणतंही जरी पीक हे केलं तर जात गेलं ते सोलारमुळं बहुत ते चांगला फायदा झाला त्याचा